मी महाराष्ट्राचा आहे, माझं मूळ गाव आहे बीड, मराठवाड्यात बीड आहे, बीडचा आहे मी राहणार। माझा कुल्फीचा व्यवसाय आहे, मी कुल्फीचा गाडा चालवतो। कुल्फीच्या गाड्यासाठी मी हे केलं, मी माझा बीडचा प्रसिद्ध गाडा स्टार कुल्फी म्हणून नाव आहे माझ्या गाड्याचं। मी गाडा चालवतो आणि मी आलो होतो बघा एक महिन्यापासून ह्या माणसापाशी येत होतो, मी एक महिन्यापासून कॉल करतो ह्याला, एक महिन्यापासून कॉल करून सुद्धा हे आज या व आज उद्या या परवा या असं केलं ह्यांनी। पर बिचारा इमानदार माणूस आहे, इमानदारीने काम करतंय। आणि तुम्हाला सांगू तो काय म्हणला बिचारा, म्हणला खायची राहण्याची सोय चांगली आहे, खायला दोन टाइम जेवण, तुम्ही चहा पाणी सगळं मागा, काही ह्याच्यात परवा नाही बिचारा, सगळं देतो। आणि बिचारा पहिले रुपया सुद्धा मागत नाही, रुपया सुद्धा मागत नाही, काम झाल्यावर पैसे द्या। काम मी आता बघा मी गेलतो नंतर फिरायला, इकडे जयपूर इकडे तिकडे फिरायला गेलो मी। फिरायला गेल्यानंतर बिचाराने मला दोन दिवस टाइम दिलता, पर बिचाराने एक दिवसात गाडी तयार करून ठेवली, एक दिवसात गाडी तयार करून ठेवली। आणि ते म्हणलं बाबा तुमची गाडी झाली घेऊन जा तुम्ही, पर मी जयपूरला होतो। मी जयपूरहून आल्यानंतर मी म्हणलं बाबा हे तुमचे पैसे आणि माझी गाडी। आता मी चालीत आलेलो आहे, 1400 किलोमीटर आहे माझं गाव, इथून बीड आहे माझं गाव, प्रॉपर मूळ गाव बीड आहे माझं, मी बीडला राहतो, माझा कुल्फीचा व्यवसाय आहे। ही 5 गिअरची गाडी आहे, रिवर्स बी लागतो आणि पुढे बी चालती, आणि एकदम सरळ आहे आणि चालवायला एकदम स्वस्त आहे, हिशोबाने चालती, असं काही पळत नाही, काही होत नाही, आणि काही माणूस पडत नाही त्याच्यावर, काही होत नाही। आणि इमानदारीचा व्यवहार आहे बिचाऱ्याचा, आणि माणूसकीसारखा बिचाराचं राहणं सोनं, माणूसकीसारखं बोलणं आहे, बोलतंय कडू कडू बोलतंय, एकदम कडक बोलतंय की मी असं करीन मी तसं करीन, पर बिचाराच्या मनात तसं नाही, इमानदारीने काम करतो बिचारा, इमानदारीने माणूस आहे। मला आवडलं, मी आलो आणि माझं काम झालं, आता मी इथून जाणार आहे बीडला, मला बीडला जायचंय। आता लोड नाही येत, चौथे चलाने ये भी कुछ नहीं है, ये देखो ये रिवर्स में चल रहा है, ये रिवर्स मधी चलाय लागली बघा गाडी, रिवर्स मधी सुद्धा काहीही ताण होत नाही, तुम्ही कशी भी चलवा, कशी भी पळवा, किती भी पळवा, बघा असं चलवा किती भी कसं भी। मी एकदम माणूस, एकदम ठेला चालणार माणूस आहे, हातगाडा चालणार, त्या माणसाला बघा तुम्हाला येतं चालित, आता बघा हिशोब, हा असा आहे खेळ। हे बघा असं चालवायला एकदम आजचं सोपं आहे चालवायला, काहीही टेन्शन नाही चालवायसाठी, कशीही पळवा तुम्ही, कितीही पळवा, वाटातून चलती, त्याला काय बघायचं टेन्शन नाही, काय नाही काय नाही, कसल्याही वाटातून चालवा तुम्ही, कसल्या ह्यातून चालवा, काहीही टेन्शन येणार नाही, काही नाही, बघा कशीही पळवा, हे बघा, आणि कसंही चालवा त्याला, काहीही सुद्धा होत नाही। आणि मी चालली, आणि मी तर फक्त अर्ध्या तासात शिकलो, अर्ध्या तासामध्ये मला गाडी आली चलिता, मी कधी पहिले चालली नव्हती, काय नाही काय नाही, पर हिता आलो मी म्हणलं बघा दाखवा, ते म्हणले तुम्ही चलून बघा, चलून बघितल्यावर मी म्हणलं दाखवा मी चालवतो, चालविल्यानंतर मी बघितलं बेस्ट चालायला लागली गाडी, एकदम चालायला एकदम खूप काहीही टेन्शन नाही। आणि तुम्ही कुणीकडे बी न्या कसं बी न्या, हे बघा आता हे बैल हे आहेत, बैलाचे एकूण चक्कर मारतो मी बघा, हे बघा आहे का काही येत का काही, हा हे बघा कसं चाली तर माणूस, काहीही टेन्शन नाही, एक हा सोडून चालवा तुम्ही, आणि ह्याच्यात तुम्ही एक टन लोड टाका काही होत नाही, एक टन लोड टाका, 5 गिअर आहे त्याला, रिवर्स फॉरवर्ड सगळं आहे, हे बघा लावायला मी काहीही सोपं आहे, हे पहा हे पहा, बिचारा लई चांगला माणूस आहे, आम्हाला लई ह्यानी सहकार्य केलं, भरपूर सहकार्य केलं बिचाऱ्यांनी, आम्हाला जेवणा खावण्याची घरच्या सारखी सोय करतो बिचारा, चहा पाणी वगैरे सगळं देतो, सब कुछ इसमें बता दिया जाएगा कि आपको कॉल करने की जरूरत नहीं, सब कुछ आप घर बैठे समझोगे, फिजूल कॉल नहीं करोगे उसके मामले में। आज को आपको मैं अच्छी तरह समझा रहा हूँ, हर चीज समझा रहा हूँ, एक एक चीज बता रहा हूँ कि आपको क्या करना है क्या नहीं करना है। आपको मोटरसाइकिल लाना है और यहाँ से फिटिंग करा के ले जाना है जयपुर राजस्थान, यही काम है भैया। मेरे मोटरसाइकिल में रखता ही नहीं हूँ और नहीं खरीद के लगा सकता और न मैं कहीं से मोटरसाइकिल ला सकता। आपको मोटरसाइकिल लानी है और फिटिंग करा के ले जानी है, इतना ही काम है मेरा। कोई मेरे पास ट्रांसपोर्ट की व्यवस्था नहीं प्रेजेंट टाइम, ट्रांसपोर्ट की व्यवस्था होगी तो यूट्यूब पर डाल दिया जाएगा कि ट्रांसपोर्ट भी हो जाएगी, मेरे पास कोई ट्रांसपोर्ट की व्यवस्था नहीं है, मेरा खाली फिटिंग का काम है। फिजूल कॉल नहीं करिए कि भाई साहब आप
मोटरसाइकिल भी दोगे, वो भी दोगे, मेरे पास बिल्कुल फिजूल कॉल नहीं करे। जिसको भाई को बनवाना है वो मोटरसाइकिल लाओ और फिट करा ले जाओ। जयपुर राजस्थान में है भगवान साहिब मीणा, कि ये टेक्नोलॉजी का काम है। कैसी भी हाइटेशन चाहोगे वैसा ही हाइटेशन मिलेगा आपको। तो मैं आपको इसके मामले में सब बताता हूँ कि ये स्टोर के लिए है, ये लोडिंग के लिए, ईंट बजरी पत्थर के लिए है, और आप देख रहे हो ये गाड़ी आइसक्रीम फलूदा के लिए है। ये महाराष्ट्र ऐसे चीज बहुत पहले भी बन के गए हैं मेरे पास, पूरे भारत में जा रहे हैं। यह राजस्थान का काम नहीं है, ये पूरे भारत के लिए है। पूरे भारत में से अब मेरे पास लोग बाग आ रहे हैं और चला चला के चेक करके लेके जा रहे हैं। किसी भाई ने ये भी कहा कि भाई साहब मैं पैसे दे रहा हूँ ठोक के लेके जाऊंगा इसमें वजन भर के, उसमें मैंने 24 कट्टे भर के सीमेंट के भी चला के चेक करके यूट्यूब पे डाल रखा है मीणा आयरन टेक्नोलॉजी का ग्लव्स का यूट्यूब चैनल चलाओ और उसमें देखो कि 24 कट्टे डल के चल रही है कि नहीं चल रही है। कोई फ्रॉड का काम नहीं है, कोई एक नंबर काम है, एक नंबर। ऐसी पांच गियर वाली डिस्पेंशन कबाड़ी वाली गाड़ी आपको ढूंढने से नहीं मिलेगी, पूरे भारत में नहीं मिलेगी। और कोई भाई नकल भी कर रहा है तो उससे मेरा कोई फर्क नहीं पड़ रहा, परंतु यह है कि जो ओरिजिनल इसका निर्माता हूं मैं, इसका डायरेक्टर हूं मैं, इसका ठोक के दे रहा हूं, ठोक के पैसे दे रहे हैं उसका माल दे रहा हूं भैया, और ठोक के लेके जाऊं। मेरे से ऐसे चालू काम नहीं, मेरे पास के आ गए बनवा ले गए। ऐसे रिक्शे बहुत बन रहे हैं दुनिया के अंदर, और भाई मेरे पास महाराष्ट्र से आए हुए हैं, ये भी आपको बताएंगे कि इसमें कितनी दम है, कितनी चीज है।